फ्रेंड्स, आज आपण आलेलो आहोत लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातल्या आष्टा मोड या ठिकाणी। आष्टा इथून 5-6 किलोमीटर लांब आहे, पण या ठिकाणाला आष्टा मोड असंच म्हणतात आणि आष्टा मोड नावानेच हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे। कशासाठी प्रसिद्ध आहे ठिकाण? अहो, इथे कुरमुऱ्याचा सुंदर चिवडा मिळतो आणि तो बऱ्याच ठिकाणी मिळतो। आणि तुम्हाला एक सांगू का, अगदी खरं खरं मी तुमच्यापासून काहीही लपवणार नाही, इथे तुम्हाला सांगतील की इथे अमुक अमुक एक प्रसिद्ध हॉटेल आहे, त्यांचा चिवडा द बेस्ट आहे। मंडळी, मी त्यांचा चिवडा खाल्लेला आहे आणि तसंच इतर सगळ्यांचाही चिवडा मी टेस्ट करून बघितलेला आहे। अगदी सेम, काडीचा फरक नाही, सगळ्यांची चव सारखीच, सगळ्यांच्या किमती सारख्याच। म्हणलं मग हा चिवडा कसा बनतो हे आपण आपल्या व्यूअर्सना दाखवलं पाहिजे, म्हणून मी एका हॉटेलमध्ये आले। त्यांनी चिवडा कसा बनतो हे दाखवायला लगेच होकार दिला आणि ठरलं तुम्हाला आष्टा मोडचा चिवडा मी दाखवणार। आपण आता आलेलो आहोत गोमारे यांच्या नरेंद्र माऊली या हॉटेलमध्ये। इथे तुम्हाला खूप सुंदर चिवडा मिळेल आणि हा मुरमुऱ्यांचा चिवडा, खरं सांगते मंडळी, खरोखर खूप टेस्टी आहे। म्हणजे मला राहवत नाही, इतका चांगला आहे, मी आधी खाल्लेला आहे आणि परत एकदा टेस्ट करून तुम्हाला सांगणारच आहे कसा बनतो हेही दाखवणार आहे। चला तर मग आपण त्यांना भेटूया। येऊ का साहेब? नमस्ते। हे आहेत बालाजी गोमारे आणि हे आहेत त्यांचे चिरंजीव प्रशांत गोमारे। नमस्ते। तुम्ही किती वर्ष झाली इथे चिवड्याचा बिझनेस तुमचा चालू आहे? 8 वर्ष। 8 वर्ष झाली? अच्छा, आम्हाला दाखवणार ना? प्रशांतजी, सुरू करूया? हो मॅम, करूया। आता आपण गॅस पेटवून घेतलेला आहे, 5 मिनिट ठेवू आपण। आता तेल टाकलेलं आहे, कोणतं तेल वापरता तुम्ही? रिफाईन तेल। किर्ती गोल्ड? अरे बापरे, खूप जण, खूप व्यावसायिक किर्ती गोल्डचंच तेल वापरतात। हे साधारण किती लिटर आहे? 5 किलो। 5 किलो घालत आहे, पूर्ण लागणार आहे। किती किलोचा चिवडा बनवता? 15 किलो जवळपास। बापरे, अच्छा। आता आपण शेंगदाणे टाकणार ना? हा, किती किलो आहे शेंगदाणा? 6 किलो। 6 किलो शेंगदाणे, अच्छा। तेल पूर्ण दाबायच्या आधी शेंगदाणा घालायचा का? हो मॅम, तेल आणि शेंगदाणे एकदाच गरम होते। अच्छा, नो प्रॉब्लेम, काय होत नाही तुला। अच्छा प्रशांतजी, तुमचं शिक्षण किती झालंय? माझं BSc मॅम। BSc? ओ, मग तुमचं वय तरी किती आहे? 22। अच्छा, मग हे दुकान चालू करताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या? मनी पॉवर मॅम, म्हणजे थोडक्यात सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर पैसा। पैसा सुरुवात करायचं म्हणलं तर बिझनेसला हा पैसा लागतो, कसलाही, छोटा राहू द्या मोठा राहू द्या, बरोबर? बरोबर। हा पैसा कुठून आणायचा सर्वात मोठी गोष्ट, आणि परिस्थिती आपली काही नाही पुढे शिकायची, कॉलेज फीस वगैरे भरायची, बाहेर जायची, त्यामुळे निर्णय वडिलांचा अगोदरच 30 वर्षापासून व्यवसाय आहे हॉटेल बाबळगावमध्ये, मग कुठेतरी निर्णय घ्यायला पाहिजे, पुढे जायला पाहिजे, आणि आपल्याला जायचं म्हणलं तर मग बिझनेस। हो, तुम्ही बिझनेस करायचं निश्चित? अच्छा। मी मूळचा बाबळगावचा आहे, हे आष्टा मोड जे आहे ना, माझ्या मावशीचं गाव आहे आणि मला धंद्यासाठी मावशी आणि मावशीच्या मिस्टरांनी खूप मदत केलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे खूप अडचणी येतात धंदा बिझनेस सुरू करायचा, म्हणजे कोणताही राहू द्या, मग छोटा राहू द्या मोठा राहू द्या। म्हणजे प्रशांत, परिस्थितीमुळे तू आता शिक्षण घेऊ शकत नाहीस तर? हो मॅम, त्यामुळे तर व्यवसायात आलो मी। झाले का शेंगदाणे तयार? नाही मॅम, पाहतो मी। असं दाबून बघितलं ना लगेच समजतंय फुटला नाही फुटला, म्हणजे समजतंय भाजलेत नाही भाजलेत शेंगदाणे तळलेत। अच्छा, म्हणजे पटकन फुटला तर शेंगदाणा झाला? हा, म्हणजे लाल असं जसं आहे ना हारम, लाल होतो पूर्ण। अच्छा, भाजला ना पूर्ण लाल होतो। अच्छा, काय 6 किलो शेंगदाणे
इथे तळायला टाकलेले आहेत, त्यामुळे व्हायला जरा वेळ हा लागतोच. शेंगदाण्याला कोणताही वापरला तर चालतो ना? जे सोयीस्कर असेल, म्हणजे आम्ही तर बोल्टच वापरतो, शेंगदाणा बोल्ट वापरतो, म्हणजे खोट वगैरे नसते, म्हणजे खराब वगैरे. जसं तेल उकळतंय तस तसे शेंगदाणे पण मस्त तळले जात आहेत आणि त्यांचा असा खमंग वास येतो. आता मॅम आपण लसूण टाकून घेऊया. लसूण किती टाकलाय मॅम? 250 ग्रॅम जवळपास. पाव किलो? पाव किलो. आणि तो असं ठेचून घेतलाय का? हा, मिक्सर मध्ये आपलं. अच्छा, म्हणजे ते ऑन ऑफ पद्धतीने? ऑन ऑफ पद्धतीने. लसणाची सालं काढली आहेत का? नाही मॅम, तसंही चालते, फक्त चांगला लसूण, म्हणजे मेलेला वगैरे टाकायचं नाही, चांगला फ्रेश लसूण टाकायचं. चव वाढते. लसूण आलेला आहे मॅम आणि शेंगदाणे पण जवळपास आलेले आहे. आपण मसाला वगैरे, मसाला मीठ वगैरे टाकून देऊ. लसूण चांगला असा चांगला भाजावा लागेल ना, लाल झालाय. आता आपण ह्याच्यात मसाला टाकूया. हा मसाला आहे, घरकुल मसाला आहे. आणि घरकुलचा हा कोणता मसाला आहे? मटन मसाला मॅम. अच्छा, मटन मसाला. हा बरोबर आहे, म्हणजे मसाल्यात काय मटण नसतं. आपण घरी पण वापरतो ना खायला मॅम, असं नॉन व्हेज वगैरे काही नसते, व्हेजच राहते. मसाला व्हेजच असतो, फक्त त्याला मटण मसाला म्हणतात कारण तो मटणाची चव वाढवण्यासाठी तो वापरला, म्हणजे थोडक्यात चिवड्याची चव वाढवण्यासाठी. मीठ आहे, मीठ टाकतो मी, असं हलवून घ्यायचं नंतर. वास मस्त येतो. आणखीन तर हो झाला नाही. आता आपण हळद टाकणार आहे. हो, जवळपास 250 ग्रॅम मॅम. मागू शकता तुम्ही शेंगदाणे असे उलट आहे अंगावरती, थोडस लांबच घेतलेलं बरं. आणि आपण आता मिरची, आंबारी मिरची टाकतो. जवळपास 250-300 ग्रॅम राहतो चवीनुसार. आणि तो मटण मसाला किती टाकला तुम्ही? तो 100 ग्रॅम जवळपास. 100 ग्रॅम अंदाजे टाकतोय चवीनुसार, जशी चव पाहिजे तशी. हा, व्यवस्थित हलवून घ्यायचं, म्हणजे मिक्स होऊन जाईल टोटल. वास कसा आहे तुम्ही? असं मॅम सर्व मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मसाला वगैरे सर्व मिक्स होत आहे. आणि असं मिक्स जर झालं ना, 2 मिनिटांना गॅस बंद करून टाकायचं, मग आपण गॅसच्या खाली उतरवायचं. मी हे पातेलं आता उतरवणार आहे आणि मुरमुऱ्यामध्ये मिक्स करणार आहे. म्हणजे हे आता थंड होऊन द्यायचं का? नाही मॅम, नाहीतर मग थंड जर झालं ना मिक्स नाही होणार. गरमागरमीमध्येच मिक्स करून टाकायचं मुरमुऱ्यामध्ये. हा, म्हणजे हे उकळत तेलच मुरमुऱ्यामध्ये ओतायचं. हो, मी आता हे पातेलं, आदनचे जे पातेलं आहे त्याच्यावर मुरमुऱ्यामध्ये टाकून घेतो सर्व. हा, आता हे खमंग फोडणी जी आहे ती त्याने मुरमुऱ्यामध्ये मिक्स केली आहे. आता आपण मुरमुरा हलवणार आहोत, व्यवस्थित मिक्स करणार. आता काढून घ्यायचं दुसऱ्या पातेल्यामध्ये.
हा टोटल मसाला आहे ना, हा टोटल मसाला, हा बरोबर, म्हणजे एवढ्या चुरमुऱ्यामध्ये एवढं मिक्स होणार टोटल। अच्छा, म्हणजे आता आणखी मॅम आता खाली तेल आहे त्यामुळं आणखी मी मुरमुरे टाकणार, थोडं तेल राहिल्यामुळे आणखीन मुरमुरा मिक्स करून घ्यायचा। म्हणजे कसं आहे माहितीये का, 5 किलो मुरमुरा, 5 किलो तेल आणि 6 किलो शेंगदाणे असं मिळून ओव्हरऑल 15-16 किलोचा चिवडा तयार होतो। आता यामध्ये मीठ मिक्स नाही होणार कारण की हा मसाला आहे टोटल, यामध्ये मीठ असेल त्यामुळे इकडे दोन्हीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे, मिक्स झालं पाहिजे ना थोडं। हो बघितलं किती मेहनत आहे याची, हा चिवडा मिक्स करायचं खायचं काम नाही आहे। आणि तेही आता काय झालेलं आहे, पहिल्या त्या चिवड्यामध्ये मीठ गेले आणि त्यांनी नवीन हा सगळा चुरमुळा ओतलेला आहे, त्यामुळे हे परत तिकडून तिकडे तिकडून इकडे असं मिक्स करून मग हा मुरमुऱ्याचा चिवडा तयार होणार। असं थोडं थोडं करून सगळं पोतं बघा चुरमुऱ्याचं निकामं झालं आणि आता त्याचं मिक्सिंग पण चालू। उन्हापासून लांब ठेवायचं आणि ओल्या ठिकाणी ठेवायचं, ओल्या ठिकाणी ठेवलं ना नम पडून जाईल म्हणजे खाण्याची जी मजा आहे ती निघून जाईल टोटल, त्यामुळं कोरड्या ठिकाणी ठेवायचं। अच्छा, आणि डब्यामध्ये ठेवल्या तर त्याच्यावर उत्तम, कारण बाहेर ठेवलं की ते चिवड्यातलं तेल उडतं, तेल पण उडतं, मसाला उडतो आणि खाण्याची जी मजा आहे ती राहणार नाही। अच्छा, बघितलं बघता बघता त्यांनी 3 मोठी पातेली चिवडा तयार सुद्धा केला। हा चिवडा तयार झालेला आहे, आता तुम्ही टेस्ट करून पहा कसा झालाय तो पण सांगा, मी तुम्हाला टेस्ट साठी देतो सांगा। गरम गरम बाबा, हा लसूण खाऊन बघते काय गावाकडं ना असं कागदावरती हाताने चिवडा खाण्यातच खरी मजा आहे। जमलेलं आहे मस्त। या चिवड्याची किंमत आहे 200 रुपये किलो। इथे तुम्ही कोणाहीकडे चिवडा खाल्लात तरी सेम चवीचा आणि सेम प्राइसचा पण 200 रुपये किलो। पण प्रशांतने आपल्याला सगळी जी रेसिपी आहे ती अगदी व्यवस्थित समजावून सांगितलेली आहे आणि त्याचा गरम गरम चिवडा मला खूपच आवडलेला आहे। कसा झाला चिवडा? अरे बकाने भरती मी, म्हणजे बघ कसा झालाय ते, खूपच छान। प्रशांत थँक्यू, आणि मला असं वाटतं की रुणार्थाने तू जे शिक्षण म्हणतोयस त्याच्यापेक्षा अनुभवातनं तू खूप काही शिकलेला आहे आणि तुझ्या आयुष्यात खूप पुढे जाण्यासाठी मी तुला शुभेच्छा देते। थँक्यू सो मच, थँक्यू, तुम्ही विजिट केलात त्याबद्दल सुद्धा थँक्यू।